चला सर्व टीम्सला आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण पारितोषिक समारंभ इथे वितरित करू। तर आजच्या दिवसामध्ये ज्यांची भरपूर चांगली एम्पायरिंग राहिली आणि खास करून सर्व प्रेक्षकांच्या मन जिंकण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचे परागजी सारमळकर सर त्यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं। ग्रीबा ट्रॉफी हर्षदजी दिलीप बैकर साहेब यांची कन्या आणि त्यांच्याच कन्याच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच परागजी सारमळकर या सरांना इथे मात्र सन्मानित करतो। तर अमोलजी बैकर साहेब या आपल्या शुभ हस्त्यापद देतोय शुभ सन्मान इथे करतोय। परागजी सारमळकर सर बदलापूर पानाच्या माध्यमातून नक्कीच ते आज मात्र दाखल झाले आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। लेदर कोच देखील आहे सातत्याने वसई विरार दौरा नेहमीच चालू असतो। मुंबई येथे देखील सातत्याने कोचिंग करत असतात आणि आज आपण पाहिलं तर आज या अग्रीवा ट्रॉफी मध्ये त्यांचं कार्य भरपूर दमदार राहिलंय। त्यानंतर सनी भोईर सर आपण देखील या तुमचा देखील शुभ सन्मान मी या स्पर्धेच्या वतीने करतो। आपल्यास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं दिनेजी भोईर आणि रामदासजी भोईर आपण देखील या व्यासपीठावरती तर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय ते आमचे हर्षजी दिलीप बैकर साहेब त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। निलेशजी कालेकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हर्षजी बैकर साहेबांचा हा शुभ सन्मान आपण करायचा। खऱ्या अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ग्रीवा ट्रॉफी आपण पाहतो हर्षजी बैकर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक शासक या स्पर्धेसाठी देण्यात आलं। हर्षजी बैकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवू द्या। जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सातत्याने समाजसेवक आहेत उद्योजक देखील आहेत आणि नक्कीच आमचे अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी बैकर साहेब यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण केला। अमोलजी बैकर आपण देखील आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। नरेंद्र माली यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय। त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय। साहेब या आपण आतानंतर दिनेशजी भोईर साहेब या आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतो। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वाघणी सदस्य आहेत दिनेशजी भोईर साहेब त्याचा देखील शुभ सन्मान आपण करतोय। परंतु त्याआधी प्रमोदजी देशमुख साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय। ग्रुप ग्रामपंचायत दहिवली उपसरपंच साहेब आहेत दिनेशजी प्रमोदजी देशमुख साहेब आणि त्यानंतर दिनेशजी भोईर साहेब आपण या आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वाघणी सदस्य आहेत दिनेशजी भोईर साहेब त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय। त्यानंतर सर्व खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय। भोज टीम सोनरबाटा टीम डोके टीम आपल्यास विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या। आजच्या दिवसामध्ये ज्याचा सुमधुर आवाज आपण ऐकला खऱ्या अर्थात मंत्रमुग्ध करणारे समालोचन होतं भरपूर चांगलं समालोचन आपण ऐकलं आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। दीपवीरजी बिराडे सर मॅम डोंगर नाबा आमचे गुरुतुल्य आपणास देखील विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय। दीपवीरजी बिराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकला आज खऱ्या अर्थात भरपूर चांगली कामगिरी आणि त्या दीपवीर बिराडे सरांचा शुभ सन्मान मी करतोय। मी विनंती करतो हर्षजी बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करू।
ग्रीवा ट्रॉफी हे आयोजन आपण पहिल्या चार दिवसांमध्ये भरपूर चांगल्या रीतीने ही स्पर्धा पार पाडण्यात आली. आज खऱ्या अर्थात भरपूर व्यत्यय आला तरी देखील कोणत्याही प्रकारचा स्पर्धेला गालबोट नाही आहे. खूप चांगली कामगिरी. आणि तदनंतर आमचे स्कोरर दीपू दीपेश मराठे यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करतो. ज्यांच्या लेखणीतून आपण जर पाहिलं तर समालोचकाचा पाठीचा करा म्हणून ज्याला सातत्याने संबोधलं जातं आणि भरपूर चांगली स्कोरिंग चार दिवसांमध्ये दीपेश मराठेने केली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. या दीपेश समोरच्या देखील त्यांचं आपण ऐकलं. हर्षदजी दिलीप बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण करतोय. आणि त्यानंतर रामदासजी बोईर साहेब आपण देखील आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. आणि पुढील सूत्र मी दीपवीर बिराडे सर यांच्या हाती देतो. धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थात मला चार दिवस समर्थन करण्याची संधी मिळाली. नरेंद्र माळे असतील, निलेश कालेकर, योगेश माळे असतील, कुमार नवले असतील, त्यानंतर संपूर्ण टीम आयोजन कमिटी समाधान नवले असतील आणि खास करून हर्षदजी बैकर, अमोलजी बैकर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. कारण पुन्हा एकदा माझ्यावरती चार दिवस विश्वास दाखवला आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. ओव्हर टू यू दीपवीर बिराडे सर. रामदासजी भोईर या मांडवरांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. नरेंद्रजी माळे यांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदर्शाल आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी मोमेंटो देऊन आपण सन्मानित करत आहोत सत्कार मूर्ती रामदासजी भोईर यांना. यानंतर आपण सन्मान करूयात या विभागातील अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेले समालोचक, तुमच्या सर्वांचा पसंतीचा आवड, तुमच्या सर्वांचा आवडता समालोचक व्हॉइस ऑफ मानकिवली राहुलजी चव्हाण. हर्षदजी बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत हा सन्मान. कमी कालावधीत फार चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये केलं जातं आणि सातत्याने जे प्रत्येक क्रीडा स्पर्धेला लीड करत असतात ते राहुलजी चव्हाण स्वीट हाऊस ऑफ मानकिवली यांचा शुभ सन्मान होत असताना हर्षदजी बैकर यांच्या शुभ हस्ते. सो एक विशेष सन्मान आपण करूयात या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट सोबत संगीताचा आनंद आमच्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवला आणि आमच्या आवाजाची काळजी चार दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने घेण्यात आली ते डीजे सर्व्हिस चे प्रोप्रायटर मुकेशजी म्हात्रे अर्थातच म्हात्रे काका यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. नरेंद्रजी माळी यांच्या शुभ हस्ते डीजे प्रोप्रायटर सन्मान्य म्हात्रे काका यांचा शुभ सन्मान सध्या या ठिकाणी होत असताना यानंतर ही क्रीडा स्पर्धा वर्ल्ड वाईड ज्या वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आली अगदी कमी कालावधी देशाची फार मोठी गरुड झेप या वाहिनीने घेतली आहे. कुणालजी म्हात्रे, धन्नाजी म्हात्रे यांनी संचालित केलेली ही वाहिनी टिन क्रिक लाईव्ह या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील करूयात आपण शुभ सन्मान. क्वालिटी विथ क्लॅरिटी एक्सटेन्शन आहे टेन क्रिक या वाहिनीचं. अलीकडच्याच कालात धडाकेबाद चषक मुरबाड या क्रीडा स्पर्धेमध्ये 1,00,000 सबस्क्रायबरचा यशस्वी पल्ला देखील या वाहिनीने अगदी कमी कालावधीत गाठला. एक यशस्वी वाहिनी म्हणून अधिकाधिक क्रीडा आयोजकांची पसंती या वाहिनीला लाभलेली वाहिनी टेन क्रिक लाईव्ह त्यांच्या देखील सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सध्या संपन्न होत असताना यानंतर आपण पारितोषिक वितरण समारंभ सोहळा सुरू करूयात. पारितोषिक आपण वितरित करूयात बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं हे पारितोषिक आपण वितरित करूयात सन्मान्य मान्यवर अमोलजी बैकर या मान्यवरांच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षण संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या क्षेत्ररक्षकाचा राहिला अफलातून कॅचिंग त्याचबरोबर रन सेव्ह करत असताना चांगली कामगिरी त्याची राहिली
आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट संघ आहे स्वर्गीय नारायण स्मृती जनमान ढोके आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जातोय प्रदीप भोईर प्रदीप भोईर ठरतायत ग्रीवा चषकाचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जबरदस्त कामगिरी त्यांची बाउंड्री रोपच्या नजिक आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली चमकदार क्षेत्ररक्षण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं स्टँडर्ड जपणारं क्षेत्ररक्षण ज्यांच्या वतीनं झालं ते प्रदीप भोईर ढोके बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट यानंतर आपण वितरित करूयात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि बेस्ट बॉलर अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपण वितरित करूयात प्रमोदजी देशमुख या मांडवरांच्या शुभ हस्ते आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर चमचमती ट्रॉफी या पुरस्काराचं स्वरूप आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याची गोलंदाजी राहिली धारदार ज्यानं संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरी केल्या विकेट 8 संघ आहे आर के स्पोर्ट्स वालिवली आणि या संघाचा गोलंदाज पुष्पराज ठरला या क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट खेळाडू उपस्थित नसेल तर त्यांचे प्रतिनिधी देखील या आपण अवॉर्ड कलेक्ट करा अवॉर्ड वितरित करत आहोत आपण प्रमोदजी देशमुख या मान्यवरांच्या शुभ हस्ते आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट साठी विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार यानंतर आपण वितरित करूया स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट हर्षदजी बैकर या मांडवरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करूयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट हा अवॉर्ड त्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स बॅट आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी तब्बल या क्रीडा स्पर्धेमध्ये धावा बनवल्या 68-68 सलामीसाठी येत असताना मैदानाच्या चारही बाजूला ज्याची फलंदाजी प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारी राहिली धावांची डगफुटी ज्याच्या बॅट मधनं या ग्रीवा चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले पॉवर प्ले मधून खास करून पॉवरफुल सुरुवात ज्यानं आपल्या टीमला दिली संघ आहे गावदेवी सोनारपाड आणि टीमचा सलामीचा बॅट्समन विस्फोटक लेफ्ट हँडर योगेश पाटील ठरलाय या क्रीडा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज 68 धावा तब्बल योगेश पाटील यांच्या बॅट मधून अंतिम सामन्यामध्ये जरूर त्यांनी नाकुश केलं समर्थकांना परंतु योगेश पाटील यांच्याकडे सुपूर्द होतोय हा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब जबरदस्त कामगिरी 68 धावा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्यूट करत असताना गावदेवी सोनापाडा टीम साठी आकर्षक एस एस स्पोर्ट्स बॅट आणि त्याचबरोबर हे चषक आपण देत आहोत हर्षदजी बैकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक आपण पँडिंग करत आहोत आणि आपण वितरित करत आहोत सांघिक पारितोषिक क्रीडा स्पर्धेमध्ये एकंदरीत 32 ग्रामीण संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये एकंदरीत 4 संघ हे पोहोचले अंतिम 4 मध्ये आणि त्यातील चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करूयात सन्माननीय मान्यवर मंचावरती उपस्थितीत सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करत आहोत चौथ्या क्रमांकासाठी आकर्षक चमचमती ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर हे रोख पारितोषिक आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचा मानकरी तो म्हणजेच ढोके संघ मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आपण समोर यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय ते म्हणजेच ढोके टीमला जबरदस्त खेळ या क्रीडा स्पर्धेमध्ये ढोके टीमचा राहिला स्वर्गीय नारायण स्मृती जनमान ढोके या नावाने हा संघ आज या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि खास करून आर्थिक सौजन्य दिनेश हरिचंद्रजी धुमाळ या मंडळांच्या शुभ हस्ते आम्हाला लाभले त्यांचं देखील विशेष आभार विजेत्यांचे अभिनंदन आणि त्याचबरोबर आपण व्यक्त करूयात आभार आमच्या मान्यवरांचे सो थर्ड प्राइज ऑफ द टूर्नामेंट तिसरं पारितोषिक देखील आपण वितरित करूयात ज्यासाठी आम्हाला आर्थिक सौजन्य लाभले सन्मान्य मान्यवर राजेंद्रजी धुळे यांच्या माध्यमातून आणि हे प्राइज आपण वितरित करत आहोत मंचकावरती उपस्थित सर्व लाडक्या आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते थर्ड प्लेस इन द टूर्नामेंट ग्रीवा चषकाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच आर के वालिवली जबरदस्त कामगिरी या टीमची अगदी मंत्रमुग्ध करत असताना याच विभागातील हा स्थानिक संघ ज्याने या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये आपली जागा बनवली आणि तो आर के वालिवली हा संघ ठरलाय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी
राजेंद्रजी धुळे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सौजन्य आणि त्याचबरोबर एक चमचमता आकर्षक करंडक झलालता करंडक आपण देत आहोत, वितरित करत आहोत आमच्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते। विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। यानंतर आपण वितरित करूयात रनर अप ऑफ द टूर्नामेंट। अर्थातच उपविजेता संघ आशिषजी दामले यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला लाभला आर्थिक सौजन्य आणि हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते। कल्याण डोंबिवली मधील दादा संघ आज ज्याने क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व राहिलं, अंतिम सामन्यामध्ये त्यांच्या पदरी निराशा जरूर आली, परंतु या स्पर्धेचा उपविजेता अर्थातच रनर अप ठरलाय तो गावदेवी सोनारपाडा। हॅव अ बिग हँड फॉर देम। जबरदस्त क्वालिटी क्रिकेट फिल्डिंग असो बॅटिंग असो त्यानंतर बॉलिंग असो तिन्ही डिपार्टमेंट मध्ये कॉम्बिनेशन फार स्ट्रॉंग आहे। गावदेवी सोनारपाडा क्रिकेट संघाचं कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासाच्या पटलावरील एक यशस्वी संघ म्हणून या टीम कडे का पाहिलं जातं त्याचं उदाहरण आज त्यांनी बदलापूर नगरीमध्ये येऊन देखील पटून दिलंय ते बदलापूरच्या तमाम लाडक्या चाहत्या रसिक वर्गाला क्रीडा वर्गाला। जबरदस्त कामगिरी गावदेवी सोनारपाडा टीमची आणि तो खास करून दिनेजी यशवंतराव यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवी सोनारपाडा जो ठरला स्पर्धेचा उपविजेता अर्थातच रनर अप। मनपूर्वक अभिनंदन गावदेवी सोनारपाडा, त्याचबरोबर मान्यवरांचा देखील आभार। आणि यानंतर आपण वितरित करूयात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट। मालिका वीराचं जे पारितोषिक आपण पेंडिंग ठेवलं होतं ते देखील आपण आता जाहीर करूयात आणि हे पारितोषिक आपण वितरित करूयात सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते। आकर्षक चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर हे या पारितोषिकाचं स्वरूप। एनीबडी गेस प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मोस्ट अवेटेड प्राइज। जबरदस्त कामगिरी 122 धावा या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने आपल्या बॅट मधून बनवल्या, एक वादली अर्धशतकी खेळली देखील या धावसंख्येमध्ये समाविष्ट। एकच वादा शंकर दादा शंकर पाटील ठरत आहेत या स्पर्धेचे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच मालिकावीर। प्लेअर ऑफ द टूर्नामेंट शंकर पाटील तब्बल बनवल्या धावा 122। शंकर पाटील नावाचं वादळ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये घोंगावलं तेव्हा तेव्हा तडाखा बसला तो म्हणजेच विरोधी टीमला आणि ते शंकर पाटील ठरत आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच मालिकावीर। विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत ज्यांच्या वतीनं फार मोलाचं सहकार्य मोलाची मदत आमच्या व्यवस्थापन समितीला झाली। अगदी पाण्यापासून बॉलपासून या मैदानाची आखीव रेखीव सर्व जी कामं ज्या व्यक्तिमत्वानं पार पडली त्या व्यक्तिमत्वाचा एक छोटेकांनी सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। राजू परसवान यांचा सन्मान आम्ही करत आहोत राहुलजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते। चांगलं योगदान या क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यापाठीमागे राहिलं ते राजू परसवान यांचं आणि त्या गोड गुणी व्यक्तिमत्वाचा सन्मान राहुलजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते सध्या होत असताना देत आहोत त्यांना देखील आपण मोमेंटो आणि त्याचबरोबर मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल। कीप इट अप राजू। यानंतर आपण देऊया चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट क्लास क्रिकेट गुणवत्ता ज्या टीमच्या माध्यमातून अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळाली आणि या ग्रीवा चषकाचा चॅम्पियन जेतेपदावरती आज झलालत्या करंडकावरती याच विभागातून बिलॉंग करणाऱ्या टीमने आपलं नाव कोरलंय। संघ आहे ओम कोंडेश्वर बोज चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट। प्लीज हॅव बिग हँड फॉर देम। जबरदस्त कामगिरी ओम कोंडेश्वर बोज संघाची। खास करून सुरुवात दमदार झाली होती बॅटिंग मध्ये परंतु अंतिम षटकात नाकुश केलं, परंतु गोलंदाजांनी काय कमबॅक केलं आणि रोखलं ते 20 धावा बनवण्यापासून गावदेवी सोनारपाडाला। स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी तो म्हणजे संघ ओम कोंडेश्वर बोज। विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार।
आपण व्यक्त करूयात। स्पर्धेमध्ये सहभागी सर्व 32 संघ, ऑफिशियल संपायर, आमचे संपूर्ण टेक्निकल लाइव टीम, आमचे स्कोरर, आमचे ऑफिशियल कमेंटेटर, आमचे मॅनेजमेंट कमिटी, आमचे संपूर्ण लालका मान्यवर वर्ग, क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या प्रेक्षक वर्गाने प्रचंड प्रेम आम्हाला दिलं त्या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करतो। आणि खास करून आजच्या दिवसामध्ये जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय। बजरंगी मानकिवली क्रिकेट संघाचे आणि आयोजन समितीच्या वतीनं क्रीडा स्पर्धेचा हा यशस्वी सांगता समारोप या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो। आपली सर्वांची रजा घेतो, इथेच थांबतो। जय हिंद।